मिळता कृष्णा सर असतील, त्यानंतर राजेंद्र म्हात्रे खुटारी आणि त्यांची संपूर्ण टीम, दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडू या पण मंचावरती. आपणास देखील विनंती असेल अतिरिक्त खेळाडू, आपणास विनंती असेल दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडू देखील या समालोचन कक्षामध्ये आलेत. आपलं देखील आम्ही स्वागत करतो आणि वळतोय दोन पंचांच्या साक्षीनं या मैदानावरती या सामन्याचा धावतं विवरण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथे नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर आपण पाहिलं चंद्रकांत स्पोर्ट्स वाशिनी संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला. कालच्या रजनीमध्ये दुतुमच्या मैदानावरती दुतुम रजनी स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. काही कालांतरानं त्यांना तो सामना गमावावा लागला होता, कारण जिथे मात्र संघ होता तो नव्या स्पोर्ट्स गावठाण आणि त्या संघाने इथे बाजी मारली होती. परंतु इथे मात्र या मैदानाचा विचार केला तर तिरंगा चषक चिरणेर आयोजित स्पर्धेमध्ये सामना तोच असेल क्रिकेटचा महासोहळा आणि संघ असेल समोर महागणपती चिरणेर. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज अतिशय चांगला चेंडू इथे मात्र अपील केली जाते. आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला, उत्साह जास्त आणि इथे मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. पहिल्या धावेचा श्री गणेशा केला जातोय आणि पहिल्या धावेने इथे अकाउंट ओपन केलं जात आहे. आपण पाहतोय चिरणेर संघाच्या माध्यमातून दोन फलंदाज मैदानावरती आले आहेत, अविनाश नारंगीकर आणि साईश नारंगीकर असे दोन फलंदाज यावेळी सलामीर धुरा मैदानावरती आपल्या संघाचे सांभाळत असताना. पहिला चेंडू गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक पाटील भेदकता अतिशय चांगली पाहायला मिळते. वेगावरती नियंत्रण असलेला गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूना अतिशय देखणा चेंडू फेकला जाईल. पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का आणि इथे मात्र पूल सक्सेस नाहीये. जेल टिपला जातोय, यष्टीरक्षक होतोय, कमाल धमाल आणि मालामाल पहिला धक्का. थँक यू डी जे. इथे मात्र पहिला धक्का आणि पहिला हादरा बसताना पाहायला मिळेल. प्रथम नाणेफेकी हरल्यानंतर वाट्याला आलेली फलंदाजी महागणपती चिरणेर संघाला पहिला गडी इथे बुरजावरून ढासळताना देखील पाहायला मिळतो. धावसंख्या इथे धावपटलावरती लागल्या आहेत. आपण पाहतो एक धाव वैयक्तिक खातं इथे खोललं होतं अविनाश नारंगीकर या फलंदाजानं. त्यानंतर आपण पाहतो साईश नारंगीकर अष्टक शून्यावरती माघारी परतोय. नवीन फलंदाज मैदानावरती ऋषिकेश नारंगीकर क्षमता आहे चिरणे संघामध्ये. 40 ते 45 धावांचा पाठलाग इथे पूर्ण करावा लागेल, कारण तेवढ्याच ताकदीचा संघ आपल्या समोर उभा असेल. इथे मात्र डावी अष्टी सोडून जाणार चेंडू. अतिदक्ष पंच आपण या सामन्यासाठी पाहतोय. अवंतर चेंडू घोषित केला जातोय. नीरजजी राणावत सर असतील, त्यानंतर गुरुनाथ गायकर सर असतील, दीपकजी बोराडे सर असतील, असे व्यावसायिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे तीन पंच या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पूर्ण स्पर्धेसाठी आज व्यावसायिक क्षेत्रातील पंचांची भूमिका आपल्याला या तीन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे ओर द विकेट. अतिशय चांगला चेंडू इथे डोळ्याची पापणी वळो ना वळो तोवर चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाजचं कौतुक करावं तेवढं थोडं असतील. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अवांतर चेंडू. मित्रांनो अवांतर जिथे चेंडू फेकला गेला त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकला जाईल. इथे मात्र चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तीन धावसंख्या धावपटलावरती लागल्या, दोन धावा. एक गडी तंबूच्या आश्रयाला गेल्या. स्वतः संघाचा संघ नाही का पूर्णपणे आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गोलंदाज मैदानावरती उतरला. प्रतीक पाटील अतिशय देखणा फटका. इथे मात्र डी पॉइंट रिजन मध्ये चेंडू खेळून काढला जातोय. चेंडू प्रेक्षकांमध्ये फरार होईल का? शेवटच्या क्षणी इथे प्रेक्षकांमधून आवाज झाला. चेंडू जातोय सी मारिशा पार. हा पहिला चौकार. थँक्यू डीजे. चार धावा इथे संघाच्या खात्यामध्ये वाढल्या जातील. चार धावांनी संघाचं धावपळक आपण पाहतोय. सहा धावा धावपटलावरती लागल्यात. सातत्याने क्रिकेटचा क्रेज आपल्याला लहान थोरांपासून क्रिकेट
खेळत असताना पाहायला मिळतं. त्यानंतर महिला वर्ग देखील क्रिकेटचा आनंद आणि स्वतः या क्रिकेटमध्ये अग्रेसर असणारे महिला वर्ग देखील आपल्याला या क्रिकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर आज 40+ मास्टर्स चिरण्या संघाने देखील द्वितीय क्रमांकावरती बाजी मारली आहे मोहकोलीवाडा स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू फेकला जातोय. षटकातील पाचवा चेंडू इथे निर्धाव फेकला जातोय, जिथे मात्र एक चौकाराने स्वागत केलं होतं. ऋषिकेश नारंगीकर या फलंदाजांना तब्बल 3 चेंडू फेस केलेत. आतापर्यंत 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना पाहायला मिळाला. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 30 yard सरकार प्रतिबंध षटक असेल आणि त्या षटकामध्ये या हाणामारी करावी लागेल. कारण मोठी धावसंख्या इथे उभी करावी लागेल. तेवढ्याच ताकदीनं आपण पाहिला तर चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगला चेंडू इथे गती परिवर्तन पाहायला मिळाला. एका धावेसाठी इथे 28 केला जातोय, परंतु एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता आणि इथे पहिल्या षटकाची सांगता देखील होत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रवीण ठाकूर सर आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद 6 धावा धावपटलावरती लागल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कंजूशी भरी गोलंदाजी इथे मात्र चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघाच्या गोलंदाजी. प्रतीक पाटील याचं कौतुक करावं तेवढं थोडं असेल, कारण संघाचा कर्णधार आहे, संघाचा मुख्य शिलेदार आहे आणि शिलेदार आपली कामगिरी चोख बजावत असताना या मैदानावरती तिरंगा चषक काँग्रेस आय आणि युवा काँग्रेस कमिटी चिरनेर भोम आणि धाकटा भोम यांच्या विद्यमान आयोजनामध्ये या तिसऱ्या सामन्याचा आनंद प्रेक्षक वर्ग देखील घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आदरणीय व्यक्तिमत्व 40+ मास्टर चिरणेर राजूजी चिरणेकर साहेब, आपणास विनंती असेल की आपण मंचावरती येऊन असं नसतं वा, आपणास विनंती असेल. कारण आज मोहकोलीवाडी स्पर्धेमध्ये चिरणेर संघाने द्वितीय क्रमांकावरती रनिंग रनर अपचा मानकरी ठरणारा चिरणेर संघ एक धाव आरोग्यासाठी आणि ती धाव आज 40+ मास्टर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. पॉईंट रिजन मध्ये यावेळी चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉर्ट पॉईंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवरती मिळालेली एक धाव व्यक्तिक अविनाश नारंगीकर पाहतोय. आपण 2 धावांवरती खेळतोय. धावसंख्या धावपटलावरती लागते 7 धावा. 5 षटकांचा सामना असेल. 2 षटकही मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हाताळली जातील. गोलंदाज इथे पाहतोय विशाल म्हात्रे वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे दुसरं षटक. राईट आर्म राउंड द विकेट. इथे मात्र झेल उडाला आणि अचूक झेल टिपला जाईल गलीच्या दिशेनं. दुसरा धक्का असेल महागणपती चिरणेर संघाला. डीजे थँक्यू डीजे आगरी कोळ्यांची देवता एकवीर आई. आणि आज आपण पाहिलं तर हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने भाविक भक्त एकवीरच्या दर्शनासाठी जात असतात आणि मौज मजा आनंद या भक्तांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो. तर आई एकवीरच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा वळूया मैदानावरती, जिथे मात्र नवीन फलंदाज मैदानावरती जातोय रोहित नारंगीकर. ऑन अ स्ट्राईक रोहित नारंगीकर. सामना करेल गोलंदाज विशाल म्हात्रे याचा. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, एक धाव आणि एक सफलता, महत्वपूर्ण सफलता आपल्या गोलंदाजीमध्ये. अतिशय चांगला चेंडू इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली दिली जाते. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती असेल ती मात्र 7 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा इथे महागणपती चिरणेर संघाच्या नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम वाट्याला आलेली फलंदाजी. तदनंतर आपण पाहतोय धावपटलावरती थोडस धावपलक इथे बांधून ठेवण्याचं काम केलं जात आहे चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघाच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, पूर्णपणे कंजूशी भरी गोलंदाजी. दुसरं षटक इथे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हाताळलं जात आहे. लॉक केलं इथे चेंडूला. चेंडू उंची जास्त आणि लांबी कमी होईल का आणि इथे अचूक झेल टिपला जाईल. फलंदाज होईल तिसरा झेलबाद.
थँक यू डीजे. जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूराजांच्या पराक्रमाने घडलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज ऐतिहासिक गावामध्ये ही स्पर्धा रंगली जाते. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती राकेश फुंडेकर. इथे मात्र फलंदाज बॅक टू द पॅवेलियन आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तदनंतर टिपलेला अचूक झेल आणि तिसरा बसलेला हादरा महागणपती चिरनेर संघाला. गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट अक्रॉस द लाईन इथे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने इथे चेंडू उचलला जाईल. तोवर पूर्ण केली गेली एक धाव आणि इथे मात्र माफी असावी निर्धाव चेंडू. पहिल्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला होता, तदनंतर थांबावं लागते दोन्ही फलंदाजांना. निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या धावपटलावरती असेल आपण पाहतोय. तीन गड्यांच्या मोबदल्यात सात धावा इथे धावपटलावरती लागल्या आहेत. मँडेटरी पॉवर प्ले षटकातील आपण पाहतोय. दुसरं षटक इथे हाताला जातंय. गोलंदाज विशाल मात्रेचा अंतिम आणि शेवटचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू इथे फेकला जातोय. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे प्रयत्न फसला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बसला आणि फलंदाज होतोय चौथा झेलबाद. थँक यू डीजे. इथे मात्र आपण पाहिलात पहिल्या फेरीतील पहिला सामना रंगला होता. भोरखार विपक्ष भूम या दोन संघांमध्ये या भूम संघाने तिथे बाजी मारली. तदनंतर आपण पहिल्या फेरीतील दुसरा सामना अनुभवलात. या मैदानावरती धाकटीजुई विपक्ष जोहे या दोन संघांमध्ये. तदनंतर धाकटीजुई संघानं त्या सामन्यामध्ये विजय संपादित केला. तदनंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. चंद्रकांत स्पोर्ट्स वशनी विपक्ष महागणपती चिरनेर या दोन संघांमध्ये बलाढ्य संघ आहेत. मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी मैदानावरती केली जाते आणि त्या सामन्याचा आनंद संपूर्ण प्रेक्षक वर्ग घेत असताना या मैदानावरती आदरणीय मान्यवर देखील आपण पाहतोय मंचावरून या क्रिकेट सोहळ्याचा आनंद. कारण मित्रांनो, स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. काँग्रेस आयोग युवा काँग्रेस कमिटी चिरनेर भूम धाकट भूम यांच्या विद्यमान आयोजनामध्ये या तिरंग चषक 2020 आयोजित चिरनेर गावामध्ये ही स्पर्धा रंगली जाते आणि त्या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा आणि लाईव्ह टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. कौतुक करूया या आयोजकांचं आणि या वळतोय पुन्हा एकदा सामन्यामध्ये जिथे दोन षटकांचा खेळ संपलाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक प्रतीक पाटील. अतिशय चांगला चेंडू हलक्या हाताने इथे या पॉइंटला स्टिअर केलं होतं चेंडूला, परंतु इथे या दोन फलंदाजांमध्ये फंबल पाहायला मिळाला. तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता. कौतुक करावं लागेल इथे क्षेत्ररक्षकांचं, कारण चित्त्याची चपलाई आणि हरणाची गती आपण फलंदाजी करत असताना एक किंवा दुहेरी धावांमध्ये पाहतो, परंतु इथे प्रेक्षकांमध्ये नव्हे तर क्षेत्ररक्षकांमध्ये ती चपलाई पाहायला मिळते आणि इथे निर्धाव चेंडूची फेकी केली जाईल. गोलंदाज इथे यशस्वी झालाय. निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या धावपटलावरती लागतायत सात धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे लॉक केलं होतं चेंडूला. स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने कमाल केली. कमाल धमाल आणि माळामाल इथे मात्र हादरा बसेल. फलंदाज होतोय झेलबाद. थँक यू डीजे. अतिशय चांगली धून आख मारे, कारण इथे मात्र पूर्णपणे चिरनेर संघाचे डोळे बंद केले जात आहेत. आतापर्यंत गुणलेखकाचा अहवाल अतिदक्ष गुणलेखक मणी चिरलेकर आम्हाला अहवाल देतात या सामन्याचा. तब्बल आतापर्यंत सात चेंडू हे निर्धाव फेकले जात आहेत. बॅक टू बॅक सात चेंडू इथे चिरनेर संघ आतापर्यंत निर्धाव खेळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती इथे गेलाय मेघराज पाटील. एक मोठा फटका आतापर्यंत या पूर्वार्थामध्ये लगावताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज ऋषिकेश नारंगीकर. तदनंतर निर्धाव चेंडूची फेकी सातत्यानं पाहायला मिळते चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघाच्या गोलंदाजांकडून. कौतुक करावं तेवढं थोडं असतील या गोलंदाजचं. गोलंदाज तयार असेल प्रतीक पाटील. आपल्या षटकातील तिसरा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच मित्रांनो. इथे आठवा चेंडू या सामन्यातील निर्धाव फेकला जातोय.
पूर्णपणे धावांवरती अंकुश लगावला. चिरनेर संघाचा प्रेक्षक वर्ग देखील घर बसल्या या क्रिकेटचा आनंद घेतोय. त्यानंतर मैदानावरती आपण चौफेरा नजर फिरवली तर चौफेरी चिरनेर संघाचा आवाज आणि वशनी संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. चार गडी इथे तंबूच्या आश्रय पाच गडी इथे तंबूच्या आश्रयाला गेल्यात. त्यानंतर धावसंख्या धावपटलावरती लागते 7 धावा. पूर्णपणे बिकेट अवस्था करून ठेवली आणि इथे आमचा शब्द कानावर पडतोय. चेंडूला धाडून दिला काऊकोन क्षेत्रामध्ये खणखणीत आणि दणदणीत पहिला मोठा फटका षटकार. थँक यू डीजे. 8 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर चिरनेर संघाच्या धाव संख्येला इथे आलेख थोडासा उंचावतोय. फलंदाज मेघराज पाटील ऑन फायर दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावतोय. आपली आक्रमकता या ठिकाणी सिद्ध केली जाईल का? धावांवरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केला जाईल का? गोलंदाज तयार्या. अतिशय चांगला चेंडू इथे फेकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये पाहायला मिळाला. तदनंतर इनस्पिन द चेंडू चेंडूवरती मिळते 1 धाव. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतं इथे आणि एका धावेनिशी संघाचं धावपळक आपण पाहतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा धावपटलावरती लागत आहेत. या षटकातील अंतिम चेंडू असेल तिसरं षटक. प्रगती पथावर आपण पाहतोय. दूरवर क्षेत्ररक्षणाची विवरचना इथे आखली जाते. महिला वर्ग देखील या सामन्यांचा आनंद घेत होता आणि आज लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या महिला वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असतील. परंतु आज या मंचाची साक्ष देत असताना महिला वर्ग या स्पर्धेतून रजा घेत आहेत. आम्ही आपलं देखील स्वागत करतो आणि आपल्यासाठी या ठिकाणी चौकार लगावला जाईल का फलंदाजच्या माध्यमातून. परंतु तेवढं देखील क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या ठिकाणी फाईन लेग रिजन मध्ये आणि या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत 3 धावा. आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय गुणलेखकाचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. मनीजी चिरलेकरांचं कौतुक करावं तेवढं थोडं असेल. एक कम्प्युटर संगणक म्हणून ज्यांची ख्याती आपण पाहिलं सचिनजी केनीसर असतील. तदनंतर मनीजी चिरलेकर असतील सातत्याने चांगलं योगदान या स्पर्धेसाठी देत असताना या स्पर्धेतील मित्रांनो 3री धाव ही दुसऱ्यांदा पूर्ण केली जाते आणि धावपटलावरती आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपटलावरती धावा लागल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. तीन षटकांचा इथे खेळ संपला. आपण पाहतोय नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम वाट्याला आलेली फलंदाजी आणि कुठेतरी लावलेला अंकुश चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. पूर्णपणे बांधून ठेवलं जात आहे इथे कृष्णा. जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा धावपटलावरती लागल्यात. चौथं षटक असेल. यावेळी गोलंदाज प्रताप म्हात्रे. प्रताप म्हात्रेची काळ युतुम स्पर्धेमध्ये थोडीशी कामगिरी खराब पाहायला मिळत. नंतर इथे पूल केलं जात आहे चेंडूला. पूल ऑन सक्सेसफुल. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करून सीमारेषा पार खणखणीत लगावलेला षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र धून देखील थोडीशी अडखळत पाहायला मिळाली. त्यानंतर डीजे मास्टरचं देखील आम्ही कौतुक करतोय. वल्टो इथे मैदानावरती धावसंख्येला आता मात्र थोडासा आकार येत असताना धावसंख्या धावपटकावरती लागते 23 धावा. 23 धावा धावपटलावरती लागल्या आहेत. फलंदाज आपण पाहिलं तर राकेश मुंडेकर वैयक्तिक कोट्यातील 2 चेंडू फेस करतोय. आतापर्यंत 9 धावांचं योगदान. फलंदाजी मोठी आहे राकेश मुंडेकरची. तदनंतर मेघराज पाटील त्याच्या समवेत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. ते मात्र उजवेष्टी सोडून जाणार चेंडू. अतिदक्ष पंच नीरज राणावत सरांचा इशारा येईल. अवांतर चेंडू +1 इथे स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. धावत संख्या धावपटलावरती लागत आहेत 24 धावा. संत आणि शांत सुरुवात. क्रिकेट आणि क्रिकेट प्रत्येकाच्या मनामध्ये नव्हे तर नसा नसामध्ये भरलेला हा क्रिकेट. आणि इथे मात्र शरीराचा वेद फलंदाज यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज होतो त्रिफलाचित बाद.
थैंक यू डीजे. इथे मात्र आपण पाहिलं जीने के हे चार दिवस जगा पण वाघासारखं जगा आणि ते जगणं शिकवलं होतं राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी. मित्रांनो, येत्या 19 फेब्रुवारीला गावागावात नव्हे तर घराघरात शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करा आणि आपल्या राजाचं नाव या महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या पाठीवरती आपण कित्येक राजे पाहिले त्यानंतर अजूनही अजरामर असलेलं एक नाव तुमच्या आमच्या हृदयामध्ये ज्यानं मौल्यवान स्थान निर्माण केलं असा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. गोलंदाज तयाऱ्या प्रताप मात्रे अक्रॉस द लाईन इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे अचूक जेल टिपला जाईल. डीप स्क्वेअर लेग रिजन नव्हे तर डीप फाईन लेग रिजन मध्ये अचूक जेल टिपला जातोय. फलंदाज होतोय परेश पाटील झेलबाद. थँक यू डीजे. इथे सातवा धक्का परेश परदेशी बाद बॅक टू द पॅवेलियन आपल्याला पाहायला मिळतोय जिथे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. अचूक झेल टिपला जातोय आणि परेश परदेशी बॅक टू द पॅवेलियन अष्टंडक शून्यावरती माघारी परतावं लागतंय. धावसंख्या इथे धावपटलावरती लागते 7 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. थोडीशी खराब धावसंख्या आणि खराब अवस्था म्हणावी लागेल इथे महागणपती चिरनेर संघाची. कारण मित्रांनो, घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावरती सातत्याने आपण क्रिकेट आणि क्रिकेट खेळत असताना पाहतोय. गोलंदाज इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहायला मिळाला होता. हलक्या त्यानं चेंडूला स्टेअर केलं. इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. फलंदाज एक धाव इथे या चेंडूवरती पूर्ण केली जातीया. धावसंख्या आपण पाहतोय 7 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धावपटलावरती लागत आहेत. कौतुक करावं तेवढं थोडं असेल प्रवीणजी चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघाचं, कारण आपल्या गोलंदाजी भेदकता इथे पूर्णपणे वापरली जाते आणि ती ताकद आणि ती दहशत इथे महागणपती चिरनेर संघावरती उमटवत असताना मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये अचूक जेल टिपला जाईल. इथे मात्र प्रेक्षक टाळ्यांचा प्रतिसाद देत असताना 8वा फलंदाज होतो इथे या महागणपती चिरनेर संघाचा झेलबाद. थँक यू डीजे. इथे मात्र पूर्वार्धाचा खेळ पाहतोय आपण प्रवीण सर. इथे पूर्वार्धाचा खेळ चालू आहे प्रवीण सर. आपण पाहिलं तर 7 नव्हे तर 8 सफलता इथे तंबूच्या आश्रयाला गेल्या. धावसंख्या धावपटलावरती लागती फक्त आणि फक्त 25 धावा. इथे अंतिम चेंडू प्रताप मात्रे आपल्या गोलंदाजीमध्ये फेकेल तोवर या चेंडूवरती किती धावा असतील. एक सिंगल असेल, तदनंतर दुहेरी असेल, चौकार असेल की षटकार असेल. आणि इथे बक्षीस लागल्या फलंदाज विवेक हातनोळकर याच्यासाठी. षटकार लगावला तर तब्बल 500 रुपयाचं बक्षीस. अतिशय चांगला चेंडू फेकला जाईल. इथे मात्र चौथ्या षटकाची सांगता आणि चौथ्या षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ इथे संपला. धावसंख्या आपण पाहतोय 8 गडी बाद 25 धावा. महागणपती चिरनेर संघ, प्रेक्षकांना विनंती असेल कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आणि पाहत राहा अशी एक स्पर्धा जी आपल्या भेटीला आल्या. तोवर ऐकतोय एक धून डीजे मास्टर. याच दरम्यान याच्यानंतरचा सामना दिघाडी वर्सेस भोळनाथ आवरे दोन्ही संघनायकांना विनंतीचा पहिला पुकार असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनंतीचा पहिला पुकार असेल भोळनाथ आवरा संघ वर्सेस दिघाडी संघाचा संघनायक. नाणेफेकीसाठी लगेचच या. येस प्रवीण सर, आपण पाहतोय यानंतर होणारा सामना असेल पहिल्या फेरीतील अंतिम सामना, शेवटचा सामना असेल भोळेनाथ आवरे विपक्ष गावदेवी दिघाडी. दोन्ही संघांच्या संघनायकाला पूर्वार्थ संपण्या अगोदर आपण आयोजकांशी संपर्क साधा. आपला टी शर्ट असतील, त्यानंतर नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. गोलंदाज तयार आहे. धर्मेंद्र तांडेल पहिला चेंडू इथे अतिशय चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑन रिजन मध्ये
आणखी एक धक्का असेल धावबाद फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. थँक यू डीजे. इथे मात्र नऊ गडी बाद होत असताना प्रवीण सर आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम जोडी असेल कदाचित मैदानावरती. आम्हाला गुणलेखल अहवाल देत आहेत अंतिम जोडी मैदानावरती खेळतीया. शेवटचं षटक आहे घरच्या मैदानावरती घरचा संघ आणि घरच्या प्रेक्षकांसमोर आपला खेळ कसा व्हावा याचं प्रत्युत्तर त्यांना देता येत नाहीये कारण अंतिम जोडी शेवटची जोडी या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानावरती तुषार परदेशी अलंकार परदेशी यांचे सुपुत्र आपण पाहतोय. मित्रांनो या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि मुख्य आयोजनामध्ये आज त्यांचा सुपुत्र या क्रिकेटचा आनंद मैदानावरती जाऊन घेतोय. कुठेतरी या निराशाजन्य वातावरण या ठिकाणी चिरनेर गावामध्ये पसरत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अपील केली जाते जोरदार अपील शेवटची आणि अंतिम जोडी आहे. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय राजेंद्र भगत सर तब्बल 25 धावा धावपटलावरती लागल्या आहेत. आमची देखील मस्करी करत असताना कारण ना आपला घरचा संघ आहे आणि घरच्या संघाने कुठेतरी थोडासा कमकुवत खेळ आज घरच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग देखील या खेळाडूंवरती नाराज असतील परंतु आवरे संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं असेल. अजूनही उत्तरार्ध बाकी असेल मित्रांनो. उत्तरार्धामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल कारण जर तरची भाषा क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अंतिम क्षणी इथे लगावल्या जातोय खणखणीत आणि दणदणीत देखणा षटकार. थँक यू डीजे. अंतिम पुकार असेल भोलेनाथ आवरे विपक्ष गावदेवी दिघाटी संघाच्या संघ नायकाला. इथे मात्र षटकार लगावला जातोय. ऑन अ फायर राजा भगत अतिशय देखणा फटका बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. इथे मात्र क्लिअर केलं होतं काऊ कॉर्नर क्षेत्र. धाव संख्या इथे वाढली जाईल 7 धावांनी. धावपटलावरती धावा लागतात 37 धावा. डीजे प्लीज. हॅलो दिघाटी आणि आवरा येताव का दुसऱ्या टीम घेऊ. आता दोन टीम आल्या दुसऱ्या जोडी शेवटच्या चिन्नर संघाची. राजाबाई करून फायर झालाय. थोडीशी परिस्थिती खराब होती पण त्या परिस्थितीतून सावरलाय. राजा भाईकरनं काय सांगाल विराज मडवी सर. संकेत आलाय आवरे संघ आलाय. दिघाटी येताव का बघू. आपण राजेंद्र भगत सर पाहिलं तर सामन्यामध्ये अंतिम जोडी खेळत्या त्यानंतर राजा भाईकर अतिशय चांगली फलंदाजी करतोय. ऑन हॅट्रिक अतिशय चांगला चेंडू इथे इन स्पिन पाहायला मिळाला चेंडू. कधी गोलंदाज इन स्पिन करतोय तर कधी आउट स्पिन पाहायला मिळतोय. त्यानंतर पंच आम्हाला इशारा देतील. या ठिकाणी शरीराचा वेध घेतला जातोय. चेंडू जाईल निर्धाव निर्धाव चेंडूनी. इथे मात्र धावसंख्या धावपटलावरती असेल 37 धावा धावपटलावरती लागल्यात. शेवटचा अंतिम चेंडू या पूर्वार्धातील आपण पाहतोय किती धावांनी निरोप दिला जाईल या गोलंदाजाला. धर्मेंद्र तांडेल अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना दोन मोठे फटके इथे पाहायला मिळाले फलंदाज राजा बायकर. चार चेंडू फेस केल्यात आतापर्यंत 12 धावांचं योगदान. शेवटच्या क्षणी इथे मात्र सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न इथे सक्सेस झाला. सक्सेस ऑन अ सक्सेसफुल तिसरा षटकार. इथे मात्र आता सामन्यामध्ये रंगत निर्माण केली जाईल कारण पूर्वार्धाचा खेळ आणि पूर्वार्धामध्ये तब्बल धावसंख्या धावपटलावरती लगावली जाते 43 धावा. कारण मी सामना जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा देखील म्हटलं होतं की 40 ते 45 धावांचा टार्गेट हा आपल्या संघासाठी सेफ असेल कारण उत्तरार्धामध्ये आपली गोलंदाजी देखील इथे ताकदवर होईल कारण घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती सातत्याने चांगला खेळ होत असताना आम्ही प्रत्येक संघांना पाहिलाय. तर नंतर पूर्वार्धाचा इथे खेळ संपलोय. कुठेही जाऊ नका अशी एक स्पर्धा जिथे नशीब आलो अशी एक स्पर्धा आपल्या भेटीला आली. मित्रांनो आमचा पूर्वार्धाचा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 5 षटकांचा इथे खेळ संपला. 5 षटकांमध्ये तब्बल धावसंख्या धावपटलावरती लागते 43 धावा. 9 गडी बाद 43 धावा.
या पाच षटकामध्ये पूर्ण केल्या गेल्या. तदनंतर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या सहा धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्यात एक सिंगल, तदनंतर तिसरं षटक आपण दहा धावांचं पाहिलं, चौथं षटक पाहिलं आपण आठ धावांचं, तदनंतर पाचवं षटक हे अठरा धावांचं थोडस महागडं षटक पाहायला मिळालं. पाच षटकांचा खेळ इथे संपला. तीस चेंडू मध्ये धावसंख्या पूर्ण केली गेली तब्बल 43 धावा. आणि उत्तरार्धामध्ये जाण्या अगोदर आम्ही वळतो पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. राजेंद्र भगत सर असतील, कारण दोन संघांमध्ये इथे नाणेफेक केली जाईल. भोलेनाथ आवरे विपक्ष गावदेवी दिघाट या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाते. धन्यवाद सर. वशिने गावचे सरपंच सन्मान्य जीवनजी गव्हाण साहेबांना विनंती करतोय आपण यायचं. आपल्या पवित्र शुभास्ते या स्व सामन्याचं नाणेफेक केलं जाणार. आवरे विपक्ष दिघाटी अर्थात भोलेनाथ आवरे आणि गावदेवी दिघाटी यामधला हा सामना पहिल्या फेरीमधला आजच्या रजनीमधला नव्हे तर पूर्ण स्पर्धेमधला शेवटचा सामना. भोलेनाथ आवरे विपक्ष आवरे संघ नाणेफेक जिंकतोय. आवरे संघ प्रथम तर काय निर्णय असेल? प्रथम तर आम्ही क्षेत्र दिघाट संघ इनफॉर्म संघ आहे. या संघाला आपण कितपत रोखू शकताय? जास्तीत जास्त 50 ते 55 रोखण्याचा प्रयत्न करू. अजूनपर्यंत तिरंगा चषकाचा हे सहावं आयोजन, आवरा संघ चषकावर नाव कोरू शकला नाही. यावेळी काय प्लॅनिंग केलं काय? प्लॅनिंग तर आमची दरवर्षीच असते, यावेळी जास्त प्लॅनिंग केली का काहीतरी करू आम्ही. आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर खूपच छान आहे, बोलायला का शब्दच राहिले. ओके, बेस्ट ऑफ लक. दिघाट संघ अमोल आपल्या वाट्याला फलंदाजी आली, त्यांनी सांगितलंय 50 पर्यंत तुम्हाला रोखणार. तुमचा काय मनसुबा असेल? आम्ही 60-65 धावा करण्याचा प्रयत्न करू 5 ओव्हरीच्या मध्ये. आपल्या संघाचे पॅकर्स अर्थात किशोर केणीचा हा संघ आहे. 26 स्पर्धा अजूनपर्यंत दिघाट संघ या तिरंगा चषकावर नाव कोरलं नाही. तुमचं काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग तर भरपूर केलेली आहे, आता मैदानात उतरल्यावर होते. आणि आयुष्यातील अनमोल दिवस जर कुठला असेल तर माणसाच्या आयुष्यामधला शुभविवाह सोहळा, हा सोहळा अमोलच्या जीवनामध्ये यावर्षी आला. तदनंतर पहिली मोठी स्पर्धा आपली जीवनसाथी सौभाग्यवती आपला सामना पाहत असेल. लग्न झाल्यानंतर हा सामना खेळताना कसं वाटतंय? आता सांगायचं म्हणजे काय, शुभेच्छा दिल्या असतील ना? राजेंद्र भगत सर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. प्रेक्षक वर्गाला देखील विनंती असेल, आपण कुठेही जाऊ नका, एकत्र अशी एक स्पर्धा आपल्या भेटीला आली. काँग्रेस आय व युवा काँग्रेस कमिटी चिरनेर भोम आणि धाकटा भोम आयोजित स्पर्धेमध्ये तिरंग चषक चिरनेर 2020 वळूया पुन्हा एकदा या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. आवाज असेल आपल्या समोर निशिकांतजी घरत सर यांचा, धन्यवाद. तत्पूर्वी मंचावर आगमन झालंय आमच्या चिरनेर काँग्रेसचे एक अतिशय युवा नेतृत्व रांजणपाडा पाड्यातील सन्माननीय संतोषजी चिरडेकर यांचं मनपूर्व शब्द सुंदरानं स्वागत करतोय. सन्माननीय प्रितेश फुंडेकर यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. एक चांगले समालोचक, निवेदक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व सन्माननीय विजयजी म्हात्रे यांचं इथं आगमन झालं, त्यांचंसुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि विनंती असणारे आमचे खास मित्र आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक की ज्यानं सतत 6 वर्ष सेवा केली अविनाश परदेशी यांना, त्या आपण मंचावर यायचं. अविनाश परदेशी, खऱ्या अर्थानं 6 वर्ष अथक मेहनत ज्या व्यक्तीची होती या स्पर्धेला, पण थोडस स्टेजवर येताना मला दिसत नाही, आपण यायचं आहे. थँक्यू सो मच राजेंद्र भगतजी सर और हमारे विराज मडवी चॉकलेट बॉय, क्या बेहतरीन मराठी के कॉमेंटेटर्स. और यहां पर पारी की शुरुआत करते समय गेंदबाजी के दस्तक पर गेंदबाज विवेक हतमलकर, ये दूसरी गेंद रहेगी, खूबसूरत गेंद लेकिन उतनी अच्छी कोशिश कीपर की, लेकिन आखिरी क्षणों में देखिए गेंद चंद मिनटों में यहां पर हाथ से छूटी. नतीजा कोशिश की थी बल्लेबाज ने लेकिन आखिरकार यहां पर वो कोशिश नाकामयाब रह चुकी है. और इसी के साथ दो गेंदे डॉट महज देखने को मिली. ये डॉट गेंदे इस मैटरनिटी पावर प्ले में चिरनेर टीम के लिए अच्छी साबित हो सकती है. यहाँ पर बल्लेबाज के तौर पर बल्लेबाज स्ट्राइक एंड पर सुशांत मात्रे और नॉन स्ट्राइक एंड पर अमित ठाकुर, अंतिम ठाकुर. ये देखिए बढ़िया लेंथ, सटीक लेंथ वाली गेंदबाजी,
जिस जगह टिप्पा गिरना चाहिए उसी जगह पर ये गेंदबाजी, गेंदबाज विवेक के ये तीन गेंदे हमने देखी, तीन गेंदे उसी दिशा में फेंकी थी, लेकिन बल्लेबाज को थोड़ी सी कठिनाइयां आती हुई इस वक्त खेलने में। वसीम टीम के बल्लेबाज आरंभिक जोड़ी मैदान में पावर प्ले का फायदा उठाने के लिए तैयार तो थी, लेकिन तीन गेंदे खत्म हो चुके हैं इस वक्त। देखिए इस गेंद को स्लिप पॉइंट के रीजन में खेल के निकाला, एक रन बड़ी आसानी से यहां पर चुराई दोनों बल्लेबाजों ने, टीम का खाता खोलता हुआ और खुद बल्लेबाज सुशांत मात्रे इनको एक रन इकट्ठी करने के लिए चार गेंदों का समाचार करना पड़ा। ये रहता है क्रिकेट, क्योंकि हम हर वक्त कहते हैं गिरगिट खतरा देखकर रंग बदलता है, और बल्लेबाज इस क्रिकेट में मौका देखकर कई खिलाड़ी रंग बदलते हैं। क्या इस गेंद पर एक लंबा चौड़ा हिट, दर्शकों को देखने को मिलेगा। यहां पर देखिए ताकत का इस्तेमाल, स्टैंड एंड डिलीवर गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ को चीरती हुई सीमा रेखा के बाद बाहर छह रनों के लिए। थैंक यू सो मच मनीष चिल्लेकर जी। ये देखिए हमने कहा कि लंबा चौड़ा हिट देखने को मिलेगा, भविष्यवाणी नहीं तो बता सकते, लेकिन क्रिकेट का तजुर्बा और थोड़ा पर अंदाजा ये तो जता सकते हैं सभी दर्शक। और एक शॉट एंड पुल डिलीवरी, हवा में गेंद के नीचे फील्डर तैनात, यहां पर कैच कैरी किया और पहला विकेट मैदान के बाहर, अंतिम ठाकुर के पारी का अंत होता हुआ। डीजे थैंक यू सो मच डीजे मास्टर। छह गेंदे मैदान से मल्टीनेटी पावर प्ले की खत्म हो चुकी है और इस छह गेंदों में महज वसीने टीम ने एक विकेट गंवाया और स्कोर कार्ड पर कुल मिलाकर सात रन इकट्ठे किए। सात नंबर से याद आता है 7 जुलाई 1981 महेंद्र सिंह धोनी का जन्मदिन, और सात नंबर की ये जर्सी क्या खूबसूरत चमकी थी इंडिया टीम के लिए। 2007 T20 और 2011 ये वर्ल्ड कप 28 साल लगे थे, कप्तान कूल आखिरी क्षणों तक डटे रहे थे और इंडिया के लिए सचिन तेंदुलकर का सपना साकार किया था इस कप्तान ने, ऐसे कप्तान इंडिया टीम के लिए बने थे। लेकिन यहां पर मुश्किल नामुमकिन को मुमकिन करना पड़ेगा वसीने टीम को। दूसरी तरफ पूरी तरह से यहां पर अपनी ताकत लगाने के लिए तैयार चिरनेर टीम, कहते हैं मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेगी हकीकत में, बस तू जरा कोशिश तो कर। अंधिया सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेगी तुझे मंजिल तेरी, तू जरा कोशिश तो कर बंदे। लेकिन यहां पर वही कोशिश इस बल्लेबाजों को और गेंदबाजों को भी करना पड़ेगा, क्योंकि टीम घरेलू मैदान पर इस चिरनेर के सरजमीन पर उतरी है चिरनेर टीम, तो दूसरी तरफ मुंह तोड़ जवाब देने के लिए वसीने टीम भी यहां पर डटी रही इस विकेटों पर। सेकेंड ओवर प्रोग्रेस पर रहेंगे, गेंदबाज तैयार रहेंगे। रोहित नारंगीकर ओपन टूर्नामेंट में मौके मिलते हैं ग्रामीण ओपन टूर्नामेंट में इस खिलाड़ी को, लेकिन यहां पर देखिए लीग बिफोर की अपील की थी, लेकिन वही अपील यहां पर खारिज करते हुए। अक्सर हम कहते हैं मनीष चिल्लेकर कि क्रिकेट के कुरुक्षेत्र में सिर्फ खिलाड़ी अपील कर सकते हैं और कोर्ट में जाएंगे तो वकील अपील कर सकते हैं, लेकिन वही अपील का एक नजराना इस मुकाबले के अंदर मैदान के अंदर देखने को मिला दर्शकों को। इसके साथ मिली सिंगल और सिंगल से 8 रन स्कोर कार्ड पर आते हुए बची हुई 5 गेंदे अभी तक इस रोहित नारंगीकर की शेष रहेगी। राइट हैंड और द विकेट से गेंदबाजी करेंगे, राइट ऑन और द विकेट, यहां पर गेंद खराब जरूर, अंपायर का इशारा यहां पर वाइड गेंद का, आधे इधर तो आधे उधर, और बचे हुए सिर्फ मेरे सब पीछे, तो बिल्कुल आपके पीछे बहुत बहुत पब्लिक है, और यहां पर वाइड रन मिलेगी अतिरिक्त रन से 9 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। क्या शानदार मुकाबले, तिरंगा चषक 2020 ये नाइट की प्रतियोगिता। यहाँ पर देखिए कवर के साइड में खेलने की मंशा रखी थी, लेकिन आखिरकार वहां पर
खिलाड़ी चीन के चट्टानों जैसे खड़े थे, बख्शा नहीं जाएगा, पकड़ेंगे कैच और जीतेंगे मैच, यही रूल्स आजमाएंगे। विकेट नंबर दूसरा गिरता हुआ वसीने टीम का, बैक टू पवेलियन बॉक्स, नाम रहेंगे सुशांत मात्रे। थैंक यू सो मच डीजे मास्टर, क्या शानदार गेंदबाजी, वापसी यूटन इस जर्नल टीम के लिए। गेंदबाज रोहित नारंगीकर अपने स्पेल की यहां पर चौथी गेंद प्रोग्रेस पर रहेगी। राटन और द विक्टो से गेंदबाजी करते तेज तरार गेंदे फेंकते हैं, मानो के यहां पर सोयब अख्तर और जसप्रीत बुमराह की याद दिलाते हैं गेंदबाज। ये गेंद यॉर्कर लेंथ की थी और इसका नतीजा एक सिंगल से काम चलाना पड़ेगा। क्रिकेट में दो सफल चीजें हुए थी, एक तो हमारे मास्टर ब्लास्टर क्रिकेट के गॉड सचिन तेंदुलकर और दूसरी गेंद यॉर्कर, और उसी यॉर्कर गेंद का यहां पर इस्तेमाल रोहित नारंगीकर के द्वारा होता हुआ। चार गेंदें खत्म हो चुकी है, दो रन दिए है, दो विकेट अपने नाम। एक विकेट अपने नाम दर्ज करते हुए यहाँ पर अच्छी कोशिश की थी, अच्छा प्रहार जरूर किया था, लेकिन वहां पर डीप कवर के रीजन में खिलाड़ी तैनात है, इस गेंद को कैरी करेंगे, मैच फेंकेंगे। निश्चित रूप से दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त वक्त था यहाँ पर एक रन चुराने का, सिंगल से काम चलाना पड़ेगा 11 रन स्कोर कार्ड पर लगते हुए टीम ओशी ने। लेकिन टीम के दो खिलाड़ी पैवेलियन बॉक्स में जाकर बैठे, ये भी बात ध्यान में रखनी पड़ेगी टीम ओशिनी को। अक्रॉस द लाइन खेलने की मंचा, और ये देखिए कमाल का कैच, यू टर्न रिवर्स गियर डालते हुए, और यहां पर हमारे पैकर्स थैंक यू डीजे मास्टर बाजीराव दादा परदेशी साहब, इनके चेहरे पर मुस्कुराहट वो आनी भी चाहिए, क्योंकि खुद की टीम गांव की। और प्लस देखिए सोने पर सुहागा, प्लस अलंकार जी परदेशी, इनके बेटे ने ये कैच लिया। जी हाँ बिल्कुल, ये कैच इतना आसान था ना मनीष जी कि शोले फिल्म का ठाकुर भी ये कैच ले सकता था, और ये कैच चटका इस खिलाड़ी ने, और इसी के साथ तीसरा विकेट बैकफुट पर आती हुई टीम दुविधा में फंस चुकी है, समस्या का हाल ढूंढना पड़ेगा यहाँ पर वसीने टीम का। क्या चल रहा है मुकाबले के अंदर, तू चल तेरे पीछे मैं चला आया, ऐसे चलेगी तो यहाँ पर जो शुरुआत चिरनेल टीम ने की थी, विकेट गवाई थी, उसी तरह का कुछ दृश्य मनीष जी इस मैदान के अंदर होता हुआ। स्पेल की बची हुई आखिरी गेंद रहेगी, तो चलिए छह गेंदे पहली फेंकी थी गेंदबाज विवेक ने, सात रन खर्च किए थे, एक विकेट चटकाया था नाम पर। दूसरी गेंद दूसरी ओर प्रोग्रेस पर रहेगी रोहित नारंगीकर, पांच गेंदे फेंकी है और दो विकेट अपने नाम दर्ज किए, चार रन अभी तक दिए। आखिरी गेंद, अंतिम गेंद, क्या अंतिम गेंद पर यहां पर विकेट चटकाएगी चिरनेल टीम के समर्थक, कुछ कोई है कि नहीं कि बख्शिशों की खैरात होनी चाहिए, खैरात मनोबल बढ़ना चाहिए, प्रोत्साहन बढ़ना चाहिए खिलाड़ियों का, ऐसी भी बात है। यहां पर देखिए सम्मान दिया इस गेंद को सिली पॉइंट के रीजन में, लेकिन महज दोनों बल्लेबाजों ने की चीती की चपला और लोमड़ी की चाला की आजमाई, सिंगल रन यहां पर कन्वर्ट की, सिंगल से ये दूसरा स्पेल खत्म होता हुआ। महज 12 गेंदे दोस्तों मैदान से बाहर हो चुके हैं, और 12 गेंदों में यहां पर रन संख्या टीम का टोटल बनता हुआ 12 और विकेट चटका है 3। तो चलते हैं हमारे डीजे मास्टर के पास। धन्यवाद धन्यवाद तम डीजे, जरा तत्पूर्वी हॉटेल गरीब नवाज चिरले या हॉटेलचे सर्वे सर्वा सन्माननीय मोहम्मद अल्लाउद्दीन यांचं आगमन झालंय, साहेबांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय। आणि श्रीकांत सर आपल्याला थोडंसं थांबवते, नक्कीच
अतिथी कक्षा मध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहे. खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हटलं तर उरण मोठी जुई किंवा रायगड नव्हे तर महाराष्ट्राचं नाव देखील रुपेरी पडद्यावर या गोल गोल डब्यातला या चित्रपटाच्या माध्यमातून एक मोठं व्यक्तिमत्व अशोकजी सराफ यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळालेले एक व्यक्तिमत्व आपल्या उरणचं मोठी जुईचं व्यक्तिमत्व द्रोणागिरी भूषण असेल उरण भूषण असेल अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे जवळपास 10 पुरस्कार प्राप्त आदरणीय पपन ठाकूर आपला एक सर्वांचा लाडका कलाकार पपन पाटील शिवमुद्रा डान्स अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्या विभागातून आपल्या पूर्व विभागातून नव्हे तर उरणमधील जवळपास 100 अधिक कलाकारांना टीव्ही शोच्या माध्यमातून देखील ज्याच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवून दिली असा आपला सर्वांचा लाडका पपन याच्यासाठी जोरदार टाळ्या तर व्हायला हव्यात. आणि आयोजकांना विनंती करेन की विजय केनी सर आपल्या पवित्र हस्ते पपन पाटीलचं यथोचित मानसन्मान व्हावा. पपन पाटील आपल्याला कल्पना असेल की छोट्या वयात काठीनं घोंगडं घेऊन द्या किर या गाण्याच्या माध्यमातून डान्सच्या माध्यमातून एक प्रसिद्धीच्या झोतामध्ये असलेला हा कलाकार. जी हाँ बिल्कुल बिल्कुल वर्तक सर जी, ये जब छोटे थे तब हम डांस देखते थे, क्या बढ़िया डांस, और आखिरी क्षणों तक वही दबदबा अपने नाम का रखा इस पपन पाटिल ने. मोटे जी के हमारे के जी साहब इनके सुपुत्र है और आपको आने वाली कई मूवीज रहेंगे उसके लिए बहुत सारी शुभकामनाएं देते हुए हमारे सभी आयोजककर्ता और दर्शक. तो चलिए मैदान के अंदर रवाना होते रूम करते हैं. दिलचस्प मुकाबला है, 17 गेंद और जीतने के लिए 32 रनों की अभी तक जरूरत है. हमारे नीरज रानावत साहब सर इस अंपाज इस मुकाबले के लिए. यहाँ पर तगड़ा पहाड़, गेंद के नीचे फील्डर तैयार और यहाँ पर पकड़ा कैच, कमाल का कैच पकड़ा खिलाड़ी ने. इसके साथ 14 विकेट मैदान के बाहर वशिनी टीम का. धन्यवाद बाजीराव परदेसी साहेब बाजीराव सिंघम यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू दिसतंय. जर विवेक हातनोरकर या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्य पक्षप्रतोद अलिबाग या संघाचे पॅकर्स बाजीराव दामा परदेशी साहेबांकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. विवेक हातनोरकर साठी आणि विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल बाजीराव परदेशांच्याकडनं. थँक्यू. प्रत्येक डॉट चेंडूला 100 रुपये अलंकार अंकुश परदेशांच्याकडनं. जगन्नाथ सांगा भगत यांच्याकडनं विकेट साठी 200 रुपये. आता मात्र कुबेर बाहेर निघाले. एटीएम यहाँ पर खुला होने वाला है, इसमें कोई बात नहीं क्योंकि बाजीराव दादा परदेशी जैसे एक महान व्यक्ति हो तो यहाँ पर इम्पॉसिबल को पॉसिबल करने की हिम्मत इस बाजीराव दादा परदेशी में रहती है. यहाँ पर डॉट गेंद निकली थी लेकिन आखिरकार गेंद हाथ से छूटी, उसका नतीजा देखिए कि यहाँ पर सिंगल रन कन्वर्ट की और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल बनता हुआ स्कोर कार्ड पर. तेरा रन संख्या. कहते हैं ना बाजीराव दादा परदेशी कि जिगर हमारी जान है और चिरनेर गांव की बाजीराव दादा परदेशी ये शान है, इसलिए मुकाबले में उनकी ये बड़ी पहचान. और ये देखिए स्वैग से स्वागत, तगड़ा बाहर, गेंद दंडनाती हुई सनसनाती हुई, तिरंगा चषक 2020 चैंपियन ट्रॉफी का बिग हिट आगाज होता हुआ. धन्यवाद निशू सर. आपण पाहतो जो फलंदाज आता उतरलाय वशिनी संघाचा प्रतीक हा संगणक आहे. मोठी जुई रजनी स्पर्धेमध्ये त्या खेळाडूच्या संघानं प्रथम क्रमांक ट्रॉफी मिळवली होती, पण ज्यावेळी जे मनोगत व्यक्त केलं प्रतीकनं आणि त्या प्रतीकचं हे मनोगत सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र बाहेर जाऊन एक प्रसिद्ध झोतामध्ये आलंय. खूप चांगलं ते आईबद्दल बोलत होते सनेश मात्र है, लेकिन अलंकार दादा परदेशी इनके तरफ से हर डॉट गेंद के लिए 100 रुपए की इनाम राशि दी जाएगी. मनोबल और प्रोत्साहन बढ़ाते हुए अपने टीम का सनेश मात्र ये
लवर फुल टॉस गेंद थी, लेकिन यहां पर देखिए सिग्नेचर स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे थे, आखिरकार यहां पर वहां पर नाकामयाब रहे और डॉट गेंद जाती हुई। क्या शानदार मुकाबले, यहां पर कॉन्फिडेंस हाई लेवल का दिख रहा है जनरल टीम का, क्योंकि हम अक्सर कहते हैं मनीष जी आपका कॉन्फिडेंस सुतली बम जैसा रहना चाहिए, फट गया तो बड़ा धमाका, नहीं फटा तो किसी के सामने जाने की औकात भी नहीं होनी चाहिए। सनेश मात्रे आखिरी गेंद खेलने के लिए तैयार, पैरों पे कदमों में ये गेंद फेंकी थी, यहां पर देखिए पंबल हुए खिलाड़ी, एक रन सिंगल से काम चलाना पड़ेगा वशिनी टीम के दोनों बल्लेबाजों को। इसके साथ तीसरा स्पेल खत्म होता हुआ, 18 गेंदे मैदान से बाहर हो चुके हैं और टीम का टोटल बन चुका है 20। ओवर टू राजा सर। तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालं मंचावर, खऱ्या अर्थाने निशू सर या स्पर्धेला अनेकांचा आम्हाला सहकार्य लाभत असते, जात धर्म आपण कधी पाहत नाही, हिंदू मुसलमान शीख ईसाई आपण सर्व भाई भाई, त्याप्रमाणे तिरंगा चषकाला सलाबत प्रमाण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य होतोय, असे गरीब नवाज हॉटेल चिरले या हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय मोहम्मद अल्लाउद्दीन साहेब यानं या आमच्या स्पर्धेला 66 टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले, असे सन्माननीय मोहम्मद अल्लाउद्दीन साहेबांचं इथं आगमन झालंय। मी विनंती करतो सन्माननीय किरण दामोदर कुंभार यांना की आपल्या शुभ हस्ते गरीब नवाज हॉटेलचे मालक सन्माननीय मोहम्मद अल्लाउद्दीन यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे। मायेचं वस्त्र प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 60 टी शर्ट 12 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण या सामन्याचं आलंय। वशिनी विपक्ष चिरणेर 12 चेंडू आणि 24 धावा, अतिशय महत्वाचा हा सामना, कोण जिंकणार वशिनी की चिरणेर, जीवन गावण सर की संतोष चिरलेकर, पाहायचंय कुठला सरपंच विजय होतोय। जी हाँ बिल्कुल बिल्कुल राजा सर, पहला मुकाबला 12 गेंदों में 26 चाहिए थे, दूसरा मुकाबला 12 गेंदों में 29 चाहिए थे, तीसरा मुकाबला 12 गेंदों में 24। क्या चल रहा है आज मुकाबले में, हाई वोल्टेज मुकाबले मैदान में। ये देखिए 12 गेंदे और 24 रन, क्या यहाँ पर हर ओवर मनीष चिरलेकर रिक्वायर्ड रन रेट 12 से चलना पड़ेगा टीम को। वसीने टीम के खिलाड़ी सनेश मात्रे ऑन स्ट्राइक। दर्शक देखिए इस इलाके में कॉमेंट्री करने का मजा ही कुछ अलग रहता है, मानो के दिल से पूरे शब्द निकालने का इंतजार भी करना नहीं पड़ता। राजा भाईकर बक्षीस आले प्रत्येक डॉट चेंडू साठी रुपेश पोपेरकर यांच्याकडे 100 रुपये। जी हाँ लगाए लगाए पैसा, लेकिन लालच बुरी बला होती है, आपको टीम को जीतना है तो यहाँ पर अच्छी गेंदबाजी, नक्की तुल्य गेंदबाजी, कंजूसी भरी गेंदबाजी करनी पड़ेगी। आणि सर्वांनी सांगितलं जर बक्षीस गेली नाही तर सर्व बक्षीस समालोचकांसाठी असतील, सर्वांचे बक्षीस। जी हाँ ऐसा रहेगा तो कल से हम कॉमेंट्री भी छोड़ेंगे, क्योंकि इतना बक्षीस और इतनी इनाम राशि आ चुके है। तो चलिए मुकाबले के अंदर रूम करते हैं, मुकाबला दिलचस्प है, 12 गेंदे 24 रन, गेंदबाज तैयार। राजा भाईकर गेंदबाजी के लिए तैयार, राइट ऑफ द विकेट। यहां पर देखिए कलात्मक स्ट्रोक, क्रिकेट की नजाकत भरी स्ट्रोक देखने को मिली, गेंद जाती हुई पॉइंट क्षेत्र को क्लियर करती हुई, वन बाउंड सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। थैंक यू सो मच डीजे मास्टर। यहाँ पर सनेश मात्रे, क्या अच्छी अफलातून बल्लेबाजी, पूरी तरह से लय में आते हुए 11 गेंदे हैं, 11 गेंदों में अभी तक 20 रन बनाने हैं। मुकाबले दिलचस्प मुकाबले देखने के लिए बहुत मजा आता है। गेंदबाज तैयार राजा। यहाँ पर देखिए स्ट्रेट टू बॉलर खेलने की कोशिश और वो कोशिश भी पूरी हुई थी, आखिरकार गेंदबाज खुद के फॉलो थ्रू में इस गेंद को कलेक्ट करने की कैरी करने की कोशिश कर रहे थे, लेकिन गेंद हाथ से छूटी, इसका नतीजा 1 रन मिली। 10 गेंदे रहेगी और 19 रन चाहिए, बची हुई 10 गेंदे 19 रन, मुकाबला बन सकता है। वसीने टीम के पास भी मुकाबला बैलेंस है, चिरने टीम के पास भी मुकाबला बैलेंस है, यहां से एक बड़ा हिट वसीने टीम इन हो सकती है और यहां से एक विकेट चिरने टीम मुकाबले में इन हो सकती है, राइट ऑफ द विकेट। राजा की यह गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और ये देखिए जश्न का माहौल यहां पर चिरने टीम के गेम में।
डीजे बजाइए। थैंक यू सो मच। क्राउड देखिए, डीजे से ज्यादा पब्लिक का क्राउड है। अप्लातून पब्लिक के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए हमारे आयोजक करता। इस तरह से सपोर्ट करेंगे तो कई मुकाबले अच्छे बनते हुए देखने को मिलेंगे। इसी के साथ रन और गेंदों के बीच में समीकरण बदलता हुआ, 9 गेंदे 19 रन चाहिए। कभी कभार वसीने टीम के समर्थक खुश रहते हैं, कभी कभार चिरने टीम के, कभी कभार वसीने टीम रोती है, कभी कभार यहां पर चिरने टीम रोती है। लेकिन यह हंसी खुशी के गम में भी बदल सकते हैं। कौन सी बदनसीब वो टीम होगी। राजा भाईकर गेंदबाजी के लिए तैयार। सनेश मात्रे के लिए लोअर फुल टॉस गेंद थी, तकदीर देखिए अंपायर कॉल यहां पर आता हुआ 4 रनों के लिए। थैंक यू सो मच डीजे मास्टर। समीकरण बदलता हुआ, 8 गेंदे जीतने के लिए 15 रन। सनेश मात्रे की तारीफ करना चाहूंगा, कहते ना कि शेर की सवारी और सनेश मात्रे की यारी नसीब वालों को ये दोस्तों मिलती है। क्या आखिरी क्षण तक डटे रहे। प्रेक्षक बदल काय सांगाल, आयोजन कोणी करते पण नियोजन कसा असावा। जीरो ने सुरुवात केली, नाव काँग्रेस चषक असेल पण चषक काँग्रेस नसून हा चिरनेरचा आहे। चिरनेर आणि बोमचा अभिमान आहे। हा चिरनेर बोमचा नाव फक्त काँग्रेस पण नाव हा पूर्ण चिरनेर आहे, चिरनेरचा आहे अभिमान आहे। आणि प्रेक्षक काय बोलणार प्रेक्षकांबद्दल। जी हाँ परफेक्ट नियोजन और करेक्ट आयोजन मैं तो कहूंगा। तालियां बजनी चाहिए और दर्शक आपको हैट्स ऑफ यू, बहुत बड़ी साथ आपने दी। ये गेंद अंपायर का कॉल, यहां पर वाइड गेंद का इशारा। लो भाई क्या जाना था काशी और पहुंच गए वाशी, ऐसी परिस्थितियां चिरने टीम की। और तक सर बनाना था गणपति और बन चुका मारुति, ऐसी कुछ परिस्थितियां मैदान में। और बची हुई गेंदे 8 गेंदे और 14 रन चाहिए। 8 गेंदे 14 रन 8 गेंदे, हाई वोल्टेज मुकाबला। ये गेंद सनेश मात्रे के लिए, तगड़ा पार, जाल में फंस चुके थे लेकिन सेफ लैंडिंग होती हुई गेंद। 1 रन तो चुराई, दूसरी रन की मांग और देखते देखते दूसरी रन भी बड़े आसान से पूरी की सनेश मात्रे और बल्लेबाज। 32 रन बन चुके हैं तो बची हुई 7 गेंदे रहेगी और 7 गेंदों में 12 रनों की अभी तक जरूरत है। 7 गेंदे 12 रन, ये गेंद निर्णायक रहेगी चिरने टीम के लिए। यदि डॉट आती है, यदि डॉट आती है तो मुकाबले में यूटर्न मैं तो कहूंगा ले सकती है। लेकिन यहां पर लंबा चौड़ा हिट, मुकाबला वसीने टीम के जेब में। ऋषिकांत मी विनंती करेन अमृत बाबू मडवी गावठाण यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा। अमृत बापू मडवी गावठाण यांना विनंती करतोय। बहुत मेहमान इस प्रतियोगिता के लिए, ये पहचान है तिरंगा चषक, इसलिए ये छठा साल इस चषक का। आखिरी गेंद, अंतिम गेंद है इस पेल की। और यहां पर देखिए कलात्मक श्लोक के रहा सिली पॉइंट के रीजन में, सिंगल से काम चलाना पड़ेगा। इसी के साथ चौथा स्पेल समाप्त और बची हुई 6 गेंदे जीतने के लिए 11 रन। तो मौका है, वक्त है, चलते हैं हमारे डीजे मास्टर के पास। हेलो हेलो, धन्यवाद डीजे। निशिकांत सर शेवटचा षटक, 11 धावाची गरज। संघाचा संघनायक परेश परदेशी अर्थात बाजीराव परदेशाचे सुपुत्र, चेंडू सोपवला हातामध्ये तुषार अलंकार परदेशी, म्हणजे अलंकार परदेशी यांचा सुपुत्र। आणि चिरनेरचं राजकारण म्हटला ज्याप्रमाणे शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजित पवारचं राजकारण आहे, काका पुतण्याचं राजकारण, ते राजकारण चिरनेरच्या मध्ये दुनियेमध्ये आहे। बाजीराव परदेशी आणि अलंकार परदेशी, तुझं माझं जमीना आणि तुझ्या वाचून कर्मेना। पण आज परेश परदेशी संघनायक असताना तुषार परदेशीला चेंडू दिलाय, 7 चेंडू 11 धावा, काय होणार निशू सर, काय सांगाल। यस यस, जहां तक हम बात करते कि राजनीतिक और क्रिकेट, इन पर कभी भी संकेत मत करना क्योंकि ये गिरगिट के तरह रहते हैं।
गिरगिट कतरा देखकर रंग बदलता और इंसान मौका देकर क्या कहेंगे विराज जी मडवी। निश्चित सर अपन सामना पाहिला होता, सात चेंडू आणि 11 धावांची गरज, गावदेवी गावठाण आणि आरसीसी पेठ गव्हाण स्पर्धेतील सामना, सात चेंडू मध्ये सहा धावांची गरज असताना देखील सामना गमावावा लागला होता, तो संघ होता गावदेवी गावठाण संघ। तर सामना असेल यावेळी चिरनेर विपक्ष वशिनी या दोन संघांमध्ये। जी हाँ यहाँ पर एक तगड़ा मुकाबला, इनामी राशि आई, सामना कोणी जिंकू दे, महेश मात्रे यांच्याकडून 500 रुपये आणि टाय झाला तर समालोचक। ऐसे इंसान चाहिए, ऐसे इंसान यार मिले, काश हमारे जिंदगी में हर वक्त मिले। तो चलिए हंसी मजाक का वक्त तो निकल चुका है, छह गेंदे हैं और छह गेंदों में जीतने के लिए 11 रन चाहिएगे, एक और एक बनते हैं 11। तो चलिए यहाँ पर क्या ये 11 रन बचा पाएंगे गेंदबाज तुषार परदेशी की। ये पहली गेंद अक्रॉस द लाइन, गेंद देखिए कितनी बढ़िया थी, लेग स्टंप पर फेंकी थी गेंद, लेकिन गेंद ने टर्न लिया और मिडल स्टंप के ऊपर से सफर करती हुई कीपर के दस्तानों में। हमें पिछले ये पहचान रही थी गेंदबाज की। प्रेक्षकांना विनंती असणार आहे, सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायच्या सर्वांनी। पाच चेंडू 11 धावा चिरनेर संघ जिंकला, तर अल्लाउद्दीन गरीब नवाब हॉटेल ते सर्वे सर्वा यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असेल। क्या बात है, बक्षिसों की खैरात, शायद यहाँ पर 50,000 देंगे तो कोई तो टीम मुकाबला जीतने के बाद अमीर बन जाएगी। जीवन जी गावण सर शांत का है, त्यांना वाटायचं चिरनेरच्या भूमीमध्ये सर चिरनेर चाललाय। और एक डॉट गेंद, कमाल के गेंदबाज राजा भगत साहब, कहते हैं ना कि धोती जो धोती पहनते उनको महात्मा गांधी कहते हैं, और ऐसे डॉट गेंदे फेंकते हैं उनको जसप्रीत बुमराह कहते हैं, लेकिन ये जसप्रीत बुमराह नहीं, ये तुषार परदेशी है, कमाल की गेंदबाजी। डॉट चेंडू गेला तर बाजीराव परदेशी, बाजीराव सिंगम चिरनेरच्या राजकारणातील शरद चंद्रजी पवार साहेब यांच्याकडनं 500 रुपये तुषारला, परेशला पण काहीतरी लावा परेश परदेशीला। चार गेंदे 11 रन, चार गेंदे 11 रन, एक बड़ा हिट, चिरनेर टीम को दुविधा में ला सकता है। ओ ये देखिए, और यहाँ पर इनाम राशि मिलती हुई राजा भगत, और देखिए जमा करने की यहाँ पर, तो दोस्तों तीन गेंदे लगातार बैक टू बैक इस गेंदबाज ने डॉट फेंकी, नाम है तुषार परदेशी, क्या शानदार गेंदबाजी। जी हाँ बिल्कुल, तालियां तालियों की गूंज। निशु सर चिरनेरच्या राजकारणामध्ये अलंकार परदेशी हे मुरब्बी आहेत, कधी काय करतील सांगू शकत नाही, त्याप्रमाणे मैदानामध्ये मात्र तुषार अलंकार परदेशी आपला करिश्मा दाखवताना दिसताय। पाऊल ठेवून जी हाँ बिल्कुल, तालियां बजनी चाहिए, लेकिन इस गेंद पर पूरी तरह से निर्भर रहेगा वशिनी टीम। अक्रॉस द लाइन, ओ ये देखिए यहाँ पर क्या चायफल, क्या से क्या मुकाबला, चंद मिनटों में बदल चुका है मुकाबला। अरे विनंती असणार आहे, सामना कोणीही जिंकू द्या, वशिनी जिंको अगर चिरनेर जिंको, आत मध्ये कोणी जायचं नाही। तुषार परदेशी साठी अमर परदेशी त्यांचे काका यांच्याकडून 1000 रुपये, एक बॉल डॉट गेला तर 1000 रुपये जमा करा, नाहीतर आंबा द्यायला लागतील। अनुभव आहे आम्हाला, अनुभव आलेत, याप नको, 1.25 रुपयाचं नाही मटन होवाचं आमच्या अंगा येवाचं काम। थँक्यू थँक्यू, स्पीडअप कीजिए मुकाबला, हसी मजाक चलेगा, लेकिन राजेंद्र भगत जी सर ये आपके खुशी के आंसू गम में भी बदल सकते हैं, क्योंकि दो गेंदों में अभी तक 11 रन चाहिए, दो गेंदों में, पिछला मुकाबला देखा था पांचवी गेंद पर छक्का आया था, बैलेंस है मुकाबला, मुकाबला बैलेंस है, बन सकता है मुकाबला, मुकाबला बन सकता है, दो गेंदे हैं, दो गेंदों में 11 रन, ऐसा मुकाबला डॉक्टर जी का नाम जो है जो मुकाबला हुआ था। जर तुम्हाला सामना आवडला असेल तर संपूर्ण मैदानाच्या बाहेरून देखील टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, जोरदार स्वागत करू या सामन्याचं और तालियां बजली भी चाहिए। ऋषी सर संदेश पाटील यांच्याकडून वशिनी संघाला आले पारितोषिक, सामना जिंकून दिला तर 2000 रुपये, संदेश पाटील उद्योगपती विंदणे।
यांच्याकडे 2000 रुपये असतील वॉशिंग संघासाठी. दस बैक टू क्रिकेट, दो गेंदे और जीतने के लिए 11 रन. अंपायर नीरज राणावत सर इनका इशारा आता हुआ, दो गेंदे 11 रन. ये गेंद फिर से उसी दिशा में खेलने की कोशिश और पांचवी गेंद यहां पर डॉट, पांचवी गेंद डॉट आती हुई. क्या शानदार मुकाबले, वाह भाई वाह, कमाल के खिलाड़ी है. निशु तुषारच्या आयुष्यातील ही चौथी स्पर्धा, पहिली स्पर्धा जस्कारच्या मैदानावर खेळली आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधली आणि पहिलं षटक मेडन फेकलं आणि हे सुद्धा पाच चेंडू मेडन फेकले. जी हा राजेंद्र भगत जी कहते हैं आजकल की लड़किया कहते हैं ना दवा चाहिए ना दर्द चाहिए, हमें तो तुषार परदेशी जैसा मर्द चाहिए. क्या शानदार गेंदबाजी. विनंती असणार आहे चिरनेर संघाला, जरी चिरनेर संघ जिंकला तरी प्रेक्षकांनी आज जाऊ नये, विनंती सर्वांना आहे. आपण लाईन अप मध्ये जायचं आहे, वशिनी संघ आणि चिरनेर संघ सामना कोणी जिंकेल, अजून एक चेंडू बाकी आहे. आखरी गेंद, निर्णायक गेंद और ये देखिए यहां पर जश्न का माहौल. मेडल और तुषार परदेशी, इन्होंने जीत दिला ही चिरनेर टीम को. वाह मेरे शेर तेरे आगे सब हेडर, क्या बेहतरीन बेहतरीन, तालियां बजनी चाहिए. हॅलो, या सामन्याचा सामनावीर अर्थात गुणलेखकाचा अहवाल आलाय. अनेक खेळाडू सामनावीराच्या रेस मध्ये होते. हॅलो, क्रिकेट काय असतं राजा सर ते दाखवलंय या गोलंदाजाने. नक्कीच क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेटचा